विठ्ठलाभोवती बसवले बुलेट प्रूफ काचेचे संरक्षण कवच. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे, त्यामुळे विठ्ठलास बुलेट प्रूफ काचेचं संरक्षण कवच हे बसवण्यात आलेलं आहे. या काचेच्या संरक्षण कवचामध्येच विठ्ठलाचे दैनंदिन सर्व नित्योपचार होणार आहेत. दिवसातून 5 तास मुखदर्शन, याशिवाय इतर वेळी गर्भगृहाच्या सुधारण्याचं काम होत राहणार आहे. या काचेच्या संरक्षण कवचामध्ये CCTV कॅमेरा बसवण्यात आला असून यात विठ्ठलाचे मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर 24 तास ऑनलाइन दर्शन उपलब्ध असणार आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की याच्या गर्भगृहामध्ये जे ग्रॅनाइटचे फरशी आहे ते काढण्याचं काम आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. ग्रॅनाइट फरशी काढत असताना दोन्ही पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संरक्षण व्हावं, त्या ग्रॅनाइट काढताना कुठली इजा पोचू नये, तसेच आपण त्याच्यावरती हाय प्रेशरने त्याला धुवून काढून त्यानंतर सँड ब्लास्टिंग करणार आहोत, ते करतावेळेस त्याची सुरक्षितता आपण प्राधान्य देऊन त्याच्याभोवती श्री पांडुरंगाची मूर्ती आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती डबल लेअरचं काचेचं बुलेट प्रूफ काचेचं आवरण लावलेलं आहे आणि त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. प्रत्यक्ष आजपासून आता ही ग्रॅनाइट फरशी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे काम सुरू असताना आपण पददर्शन मुखदर्शन बंद ठेवलेलं आहे. भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून नैवेद्यापर्यंत म्हणजे 11:15 मुखदर्शन आपण चालू ठेवलेलं आहे आणि इतर काळात दोन्ही दर्शन बंद ठेवलेले आहे. या कालावधीत भक्तांसाठी नामदेव पायरीच्या इथं LED स्क्रीन लावलेली आहे. आपण जे बुलेट प्रूफ काच लावलेली आहे त्याच्यामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत आणि ऑनलाईन दर्शन त्याचप्रमाणे LED स्क्रीनद्वारे नामदेव पायरीजवळ भाविकांना दर्शनाची सोय केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.